नमामी रेवामय्या, तुम्हा सर्वांचं स्वागत असो. आज हा 102 भाग आणि आपण आता बडद्याला पोचणार आहोत थोड्या वेळाने. सकाळी लोहाराहून निघालो ते तुम्ही बघितलं, आणि त्यानंतर आता आपण पोचणार आहोत छोटी बडदा. छोटी बडदा हे मला वाटतं तहसील प्लेस असावं. त्यामध्ये आवली नावाचं छोटंसं गाव आहे, परिक्रमेच्या रस्त्यावरतीच आहे. आणि इथे पहिल्यांदा असं झालं की तिथे आश्रमात नाही, मंदिरात नाही, कोणाच्या घरी नाही, पण एका शासकीय शाळेमध्ये गावकऱ्यांनी आपल्याला थांबवलं. तुम्ही स्क्रीनशॉटवरती आत्ता बघितलं सुषमा आणि त्या गावातल्या छोट्या छोट्या मुली सगळ्या येऊन बसलेल्या आहेत. हे मला एक कौतुक वाटतं की गावकऱ्यांसाठी परिक्रमावासी येणं हे म्हणजे असं एक उत्सवाचं केंद्रबिंदू होऊन जातं. परिक्रमावासी आले आणि परिक्रमाशी इंटरॅक्शन जे होतं ते म्हणजे एकदा केव्हा तरी असं गावाचं वर्णन करणार आहे मी, तो पण एक चांगला विषय आहे की प्रत्येक गावाचा हा कसा अलग अलग रिस्पॉन्स असतो परिक्रमावासींसाठी. तर एक चांगला विषय मला मिळाला गाव. या गावाबद्दल तुम्हाला सांगतो, बडदाबद्दल. सकाळी निघालो, तुम्हाला माहिती आहे, दत्तवाडाहून निघालो आपण, आणि दत्तवाडाहून मग चालत 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 कमी अंतर होतं, पण एक दुपारी 3 वगैरे आपण इथे पोचलो. दत्तवाड्याहून तसं अंतर जास्ती नाही आहे. या व्हिडिओच्या जस्ट नंतर मी फोटोग्राफ्सही लावलेले आहेत आणि PDF चार्ट पण लावलेला आहे. तर टोटल डिस्टन्स ओंकारेश्वरून आत्तापर्यंत आपण आलेलो आहोत 138 किलोमीटर त्या चार्टप्रमाणे. आणि आज तारीख तुम्हाला माहिती आहे, 10 डिसेंबर 2018 आहे. तर मित्रांनो, त्या दत्तवाडा गावामध्ये जेव्हा शिरलो तोपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं की तिथे काय आहे नेमकं, मंदिर, आश्रम, गृहस्थाचं घर, काहीच माहिती नव्हतं. तिथे गेलो, एकाने सांगितलं, बाबाजी ऐसा करो ऐसे सीधे जाओ वहां पे दाहिने हाथ को एक स्कूल मिलेगी, ठीक आहे. तिथे गेलो, लगेच समोरच्या 2-3 स्त्रिया आल्या त्या विचारपूस करायला. मग त्या म्हणे स्कूल मे आप चले जाओ. छोटीशी शाळा होती अशी, एक हॉल सॉरी एक हॉल आणि त्या बाहेर एक ओसरी, बस. एक हॉल, साधारण एक 20 फुटाचा हॉल, 20 फूट बाय 12 फुटाचा हॉल, किंवा थोडं जास्ती असेल 20 बाय 15चा हॉल असेल. आणि समोरच्या बाजूला एक छोटासा वरांडा, वरांडा असेल 10 फुटाचा वरांडा, 10 बाय 8चा वरांडा, एवढी शाळा. आणि ती अगदी मला वाटतं प्रायमरी स्कूल असावी, कारण त्याच्या आतमध्ये सगळ्या बोर्डांवरती सगळे अक्षर, एका बाजूला अक्षरांचा तख्ता लागलेला होता, एका बाजूला नंबरांचा तख्ता होता, वरती सगळे सुभाषित लिहिलेले होते, सगळे मोठे मोठे लोक आपल्या देशातले, सगळ्यांचे फोटोग्राफ्स तिथे लावलेले होते. अगदी टिपिकल शाळेचं वातावरण तुम्ही समजून घ्या, प्रायमरी स्कूल कशी असती तसं. आणि मला आठवत नाही त्या दिवशी रविवार होता का, आय एम नॉट शुअर, पण तुम्ही बघून घ्या. माझ्या नाही, सोमवार होतं त्या दिवशी, येस आता मला आठवलं, सोमवार होता. पण कुणास ठाऊक, कदाचित शाळा सकाळी लागून गेलेली असेल आणि आम्ही दुपारी तिथे पोचलो, पण शाळा रिकामी होती पूर्ण. तिथे गेलो, बायकांनी सांगितलं सामनेवाली स्कूल मी आसन लगालो. आता आसन लगालो म्हणजे आम्ही तिथे मुक्कामी राहायला गेलेलं नव्हतं, आमचं मेन लक्ष पुढे होतं. आम्हाला पुढे छोटी कसराबदलं जायचं होतं, त्यामुळे आम्ही आसन लगालो, म्हटलं थोडा वेळ आराम वगैरे करू आणि मग निघू. त्यामुळे आम्ही आत गेलो, त्यांनी लगेच 2-3 अजून गावकरी आले, थोडी विचारपूस वगैरे झाली, कहाँ से आहे मैयाजी वगैरे, नेहमीचे 7 प्रश्न विचारले.
आणि मग मोठी सतरंजी टाकून दिली त्यांनी, अशी चट्ट्यापट्ट्याची टिपिकल लाल काळी, ती शाळेतली सतरंजी होती, ती व्यवस्थित अंथरून दिली, लगालो असं. मग आम्ही आपलं सामान ठेवलं, थोड्या वेळ गप्पा गोष्टी वगैरे झाल्या, चहा वगैरे, लगेच एक कोणीतरी उत्साही तरुण लगेच गावातून किटलीमध्ये चहा घेऊन आला, चहा बिया दिला त्याने, चहाबरोबर बिस्किटं दिले. मग लगेच एक 10-15 मिनिटांनी त्या गावाच्या सरपंच आले, सरपंच मध्ये बसले, मग आम्ही त्यांच्या भोवती असं गोतावळा करून बसलो. मग जरा सरपंचांशी गोष्टी झाल्या, काय आहे, कसं आहे, काय काय सध्या पिकं आहेत, परिक्रमावशी कशा येतात, अशा विविध विषयांवरती एक अर्धा पाऊण तास गप्पा झाल्या. मग त्या जे सरपंच होते त्यांच्यावर अजून 2-3 जण होते, यांचं असं अलग अलग असतं, सगळे पुरुष आले त्याला स्त्रिया नाही येणार, स्त्री आल्या की मग तेव्हा पुरुष नाही येणार. म्हणजे त्या लोकांच्या दृष्टीने हे अप्रूप होतं की आम्ही असं नवरा बायको असे एकत्र परिक्रमेवर निघालो होतो. मग ते सरपंच वगैरे मंडळी बसले बऱ्याच वेळ, म्हणे अभी यहीं पे आप आसन लगा लो, यहीं पे रात को रुको, खाना वाना भोजन पाओ इधर ही, और फिर सुबह यहाँ से प्रस्थान कर. इतका आग्रह कि तो मोडवे ना त्यांचा आग्रह. आणि विशेष करून काय झालं की ते सगळे सरपंच वगैरे मंडळी आग्रह करून निघून गेले, म्हणे अभी आप थोडी देर आराम कर लो. ठीक आहे, ते तर आपल्यासाठी आवडीची गोष्ट आहे, मी आराम. तेवढ्यात छोटे छोटे मुलं, तुम्हाला आत्ता परत फोटो दाखवतो, छोट्या छोट्या मुलं मुली अगदी 6 वर्षापासून 10-11 वर्षापर्यंतचे मुलं मुली ते आले परिक्रमास. काय कौतुक असतं त्यांना, कधी आजपर्यंत त्यांना बघितलेलं नाही, पुढे कधी बघणार नाही, अनलेस दुसरी परिक्रमा गेली केली, त्यानंतर त्या गावात गेलो, ते लोक तोपर्यंत मोठे झालेले असतील, काय फक्त एक दिवसाचा संबंध, पण एवढे आत्मीयतेने ते लोक भेटतात की आपण वर्षानुवर्ष याच ठिकाणी याच गावामध्ये राहून राहिलेलो आहे असं वाटतं. ठीक आहे, सुषमाशी त्यांची चांगली गट्टी झाली, सुषमाने त्यांना काहीतरी एखादी पुराणातली वगैरे गोष्ट सांगितली असं वाटतं मला, एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण सुषमाचं मी बघितलंय. ते कुठेही आम्ही गावात गेलो, एखाद्या गृहस्थाच्या घरी गेलो, ते लहान लहान मुलं लगेच तिला भेटायचे. आणि मग सुषमा मग त्यांना, हा कोण से क्लास में हो, कोण सा सब्जेक्ट है, मग त्यापैकी संस्कृत हिंदी जर असलं तर मग सुषमाला मजा यायची. मग ती लगेच, अच्छा वो किताब लेके आओ, मग ते पोरही लगेच उत्साहाने पुस्तकं वगैरे आणायचे. मग त्यांना काही काही प्रश्न, त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय, पण ते पोरं अगदी आनंदाने सांगायचे. आणि एक उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण व्हायचं. तर तसंच झालं, ते बराच वेळ पोरं गप्पा बिप्पा मारून 4-5 वाजेपर्यंत पोरं होते सगळे, ते निघाले. आम्ही आपसामध्ये विचार विमर्श केला की आता काय इथून आपल्याला जवळच जायचं आहे कसरावदला, तर थांबूया. आणि तसे अंतर आता म्हणजे ऑलरेडी आम्ही दत्तवाड्याहून चालत चालत आलो होतो आणि आता परत दत्तवाडा छोटी कसरावतपर्यंत जायचं, सो लांब झालं असतं ते 5 वाजताच्या दृष्टीने. म्हणून मग आम्ही थांबायचा निर्णय घेतला. त्या शाळेपासून समोरच असं 3 रस्त्यांवरती ती शाळा होती आणि त्याच्या एका बाजूला शाळेच्या जस्ट समोर 20 फुटावरती एकच असं टॉयलेट असं भर रस्त्यामध्ये असं उभं होतं, रस्त्याकडे दरवाजा असलेला, पण होतं टॉयलेट होतं हे मुख्य. त्याचं दार लोखंडी दार आणि त्यामध्ये असे मोठे मोठे छिद्र पडलेले असे ते दार, त्यामुळे आत बसलो की तिथून बाहेरचा पूर्ण रस्ता दिसायचा अगदी मोकळेपणे, पण बाहेरून एवढं दिसत नसावं असा माझा अंदाज आहे. अंदाज करू शकतो ना, कारण आपण बाहेर असताना आपण आत बसलेले स्वतःला बघू शकत नाही, हेच कौतुक आहे. आपण स्वतःला बघू शकत नाही, स्वतःला बघण्याची ती कला म्हणजे आत्मज्ञान. तर ते टॉयलेट समोर आणि त्या टॉयलेटच्या शेजारीच एक अशी टंकी बनवून ठेवलेली होती, जवळजवळ 4 फूट उंच
3 बाय 3 ची एक टंकी बनवलेली होती. त्यामध्ये एक जुना प्लास्टिकचा अशी एक बादलीसारखं एक भांडं, त्यामध्ये असं तरंगत असायचं, ते घ्यायचं. तिथून त्या लॅटरिनमध्ये एक बादली ठेवलेली, डब्बा ठेवलेला होता जुना गंजलेला, त्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि काम करायचं, अशी ती व्यवस्था होती. आणि नळ समोरच्या बाजूला होता एक नळ, तिथं म्हणजे पाण्याची आणि याची व्यवस्था होती. रात्री थांबायला काही अडचण नव्हती. तिथे आम्ही थांबलो रात्री 8-8:15 दरम्यान. म्हटलं आता इथे जेवणाची काय व्यवस्था होईल, आम्हाला जरा उत्सुकता होती. पण एक 8 वाजता 3-4 उत्साही लहान लहान मुलं, मुलं म्हणजे आता युवक या कॅटेगरीतले मुलं होते, त्यांनी लगेच पेपर प्लेट्स, पेपर ग्लास, पेपरच्या त्या वाट्या सगळे सगळ्यात आधी आल्या. म्हटलं म्हणे आपलो अभि भोजन परोसत आहे, असं सगळं उत्साहाचं वातावरण होतं. म्हणजे लग्न कार्यात वगैरे कसं लगबग लगबग असते, तसं लगेच मग 3-4 जण गेले. मग सगळं एका बादलीमध्ये, स्टेनलेस स्टीलच्या बादलीमध्ये दाल, एका डब्यामध्ये, एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये पोळ्या, चपात्या, थोडीशी भाजी, लोणचं, असं ते आलं मी एकत्र झालं. 8:30-9 पर्यंत सगळं एकत्र झालं. तोपर्यंत अजून एक 4-5 परिक्रमावासी तिथे आलेले होते, सगळ्यांची आमची पंगत. आम्ही त्यांनाही आग्रह केला की तुम्ही लोक बसून जा. म्हणे नाही बाबाजी, हम लोग बाद में घर पे खाना खाएंगे. नंतर कळलं की असं कुठल्या एका ठिकाणी ते अन्न शिजवलेलं नव्हतं. आता परिक्रमावासी आले हे पूर्ण गावाला कळून गेलं होतं. छोटंसं गाव आहे ते आवली, सगळ्या लोकांना कळून गेलेलं होतं. मग एका बाजूनही ते 2-3 उत्साही युवक निघाले आणि प्रत्येक घरातून थोडी थोडी दाल, थोडी चपाती असं घेत घेत ते पूर्ण एक मला वाटतं 4-5-6 घरी गेले असतील आणि ते सगळं एकत्र करून इकडे घेऊन आलं. हे मला कौतुक वाटलं की काही विशेष कुठे गाजावाजा नाही, काही नाही, कसं कोणाला कळलं माहिती नाही, पण त्यांनी प्रत्येकाने आपापल्या घरी त्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक करताना थोडं थोडं जास्ती केलं असावं माहिती नाही एक्झॅक्टली काय झालं, पण आमचं सगळ्यांचं अगदी व्यवस्थित जेवण झालं. व्यवस्थित एक लगेच पाणी वगैरे ते घेऊन आले होते, म्हणे इधरही रखो आपली पाणी रात को पिणे के लिए. ठीक आहे, व्यवस्थित जेवण वगैरे झालं, हात बीत धुतले, फ्रेश होऊन झालो आणि मग रात्री परत सगळे गावातले असे प्रमुख मंडळी, सरपंच, त्यांचे इतर मित्रपरिवार वगैरे येऊन समाचाराकरता आले. गप्पा गोष्टी जवळजवळ 11 वाजेपर्यंत नुसत्या गप्पा चाललेल्या होत्या, शुद्ध हिंदी. छान वाटलं ते त्यांच्या भाषेमध्ये बोलायला. आणि ते लोक त्यांची भाषा सोडत नाही, त्यांची भाषा सोडून ते शुद्ध राष्ट्रभाषेकडे येत नाही, ते त्यांच्या भाषेमध्ये बोलत असतात. त्यातलं आपल्याला 70-80% भाग कळतो हिंदीच असल्यामुळे. आणि मग काही थोडे आपण पूरक प्रश्न विचारून घ्यायचे, मग ते सांगतात. असं एक 11-11:15 मस्त वातावरणामध्ये राहिलो. आणि मग रात्री झोप, सकाळी लवकर उठलो नेहमीप्रमाणे. समोरच टॉयलेट होतं त्यामुळे काही अडचण नव्हती, ते केलं. उजाडायच्या आधी आम्हाला आंघोळी वगैरे उरकल्या आणि मग तयार झालं. 7-7:30 पर्यंत सगळं आरती पूजन वगैरे होऊन, आरती पूजनाची अशा वेळेला गंमत असते कारण सगळे छोटे छोटे मुलं असतात, त्यांना माहिती असतात आरती वगैरे होईल, सगळे येऊन बसतात. केव्हाही आरती असली की लगेच मुलं आपल्याबरोबर तिथे असे घेरा करून बसणार तिथे मुलं, हे ठरलेलं असतं. पण छान त्यांनी एक वातावरण निराळ होतं आणि सगळ्यांना मैयाजींची आरती सगळ्यांना पाठ असते. आपल्या मराठी आरत्या ज्या गणपतीची आरती, दत्ताची आरती, ते तर त्यांना माहिती नाही. पण नंतर मैयाजींची आरती सुरू केली की मग ती एका कोरसमध्ये ती सगळी आरती सगळे गातात. अशी ती आरती वगैरे केली. परत चहा आला, चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो. आज 11 डिसेंबर 2018. आता इथून आपण सकाळी सकाळी निघालो. आता मित्रांनो आपल्याला निघायचं आहे स्वामी सदानंद महाराज यांच्या दर्शनाला छोटी कसरावदला.
आणि आता PDF चॅट पण आहे, तोही तुम्ही बघा, आनंद घ्या. सो 102 भाग तुम्हाला सर्वांना समर्पित. देवासुरा सुपावनी नमामि सिद्धिदायिनी त्रिपुर दैत्य भेदिनी विशाल तीर्थ मेदिनी शिवासनी शिवाकला किलोल लोल चापला तरंग रंग सर्वदा नमामि देवी सर्वदा. तरंग रंग सर्वदा नमामि देवी नर्मदा. तरंग रंग सर्वदा नमामि देवी सर्वदा. नर्मदा मैया की जय. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, PDF चॅटचा स्नॅपशॉट तुम्हाला दाखवलेला आहे. इथे लिहिले बडदा आणि इथे छोटी बडदा असं लिहिले. त्यासमोर तुम्ही अंतर बघा, 138 किलोमीटर आपण एकूण आलेलो आहोत आणि दत्तवाड्याहून 5 किलोमीटर इथे दिसतात. तर 5 किलोमीटर म्हणजे 1.5 तासाचा रस्ता आहे. म्हणजे सकाळी जर दत्तवाड्याहून आम्ही 8 निघालो असू तर इथे 9:30 पोचायला पाहिजे होतं, पण असं झालं नाही, आपण दुपारी पोचलो. म्हणजे मग हे जे अंतर आहे याच्यात थोडं करेक्शन दिसतं आहे, कारण आम्हाला जवळजवळ 2.5-3 तास लागले इथपर्यंत पोचायला. आता इथे बघा तुम्ही, इथे इथे सगळीकडे नाही 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 लिहिलंय बघा. राहायची व्यवस्था नाही, पायवाट आहे, हे सगळं बरोबर आहे, पण आता राहायची व्यवस्था नाही म्हणजे आश्रम नाही, मंदिर नाही, पण गावामध्ये व्यवस्था झाली शाळेमध्ये. तर हे मैयाजींची गंमत जंमत आहे. म्हणजे PDF चार्टमध्ये नाही नाही जरी होतं इथे, तरीसुद्धा राहायची व्यवस्था. आणि हा तुमच्यासाठी गुगल मॅप वरती इथे अंबरेश्वर घाट बडदा असं दिसतंय. त्याच्या खालच्या बाजूला साधारण डावीकडे तुम्ही आले की तिथे आवली तुम्हाला जागा दिसेल, तिथेही शाळा आहे. अशी ती छोटी बडदाची शासकीय शाळा. आणि या सुषमाच्या छोट्या छोट्या मैत्रिणी सगळ्या छोट्या छोट्या मैत्रिणी त्यांच्या काहीतरी गप्पा गोष्टी चाललेल्या आहेत, मागे सामान ठेवलेलं आहे. आणि या पुढच्या फोटोमध्ये तुम्हाला अंदाज येईल किती मोठा हॉल होता. समोर जे दरवाजा दिसतोय त्याच्या पलीकडे एक वरांडा आहे आणि वरांड्याच्या बाहेर रस्ता. आणि आता पुढचा जो फोटो आहे त्यामध्ये निघतानाचा फोटो आहे. हा तो उत्साही कार्यकर्ता त्या गावचा, त्याचं नाव ईश्वर. त्याचा नंबर आणलेला आहे बरोबर मी त्याशी संपर्क नाही झाला पण नंतर, पण आता मला वाटतं एकदा बोलतो आज त्याच्याशी. नर्मदे हर. आणि छोटी बडदा गावाहून निघताना ही काढलेली आमची छोटीशी सेल्फी. 11 डिसेंबर 2018 102 भाग आणि 138 किलोमीटर परिक्रमा आपली फक्त झालेली आहे मित्रांनो. आपली 3600 किलोमीटरची परिक्रमा आहे, त्यापैकी फक्त 138 किलोमीटर झालेले आहेत. 138 अर्थ काय झाला, फक्त 5% कमी. 5% म्हणजे 180 किलोमीटर होतील, त्याच्यापेक्षा कमी परिक्रमा झालेली आहे. स्पीड वाढवायला पाहिजे आता आपली. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे.